आपण पाहताय तिचा जागर, समस्या तुमची, पाठपुरावा आमचा। नमस्कार, तिचा जागर न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। लोकसभेला सोबत असणारी वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमची युती आता तुटली आहे। आता ही युती तुटल्यानंतर एकमेकांवरती आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत। प्रकाश आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची फूस आहे असा आरोप एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केलाय। लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का देत वंचित बहुजन आघाडीनं मोठ्या प्रमाणात मतं मिळवली, त्यामुळं आगामी विधानसभा निवडणुकीत आघाडीला सुवर्णसंधी चालून आलेली आहे। काँग्रेस राष्ट्रवादी हे पक्ष संपल्यात जमा आहेत, अशावेळी एमआयएमला 8 जागा देऊ असं सांगत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आम्हाला झुलवत आहेत, हे कळायला मार्ग नाही। बहुधा एमआयएमला सोबत घेऊ नका अशी आरएसएसची फूस असावी असा आरोप एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केला। युतीतून बाहेर पडल्यानंतर वंचित आघाडीकडून जलील यांच्यावरही टीका झाली। जलील यांनी ओवेसी यांच्याशी चर्चा न करता परस्पर निर्णय घेतल्याचा आरोप आघाडीतर्फे करण्यात आला। दुसरीकडे वंचितसोबत युती तोडल्याचा आरोप एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्यावरती होत असताना असदुद्दीन ओवेसी यांनी मौन बाळगलं असल्यानं जलील एकाकी पडलेत असं म्हणता येईल। विधानसभा निवडणुकीत एमआयएमनं आपल्या जागांची यादी हे जेव्हा प्रकाश आंबेडकरांना सांगितलं तेव्हा त्यांना 98 जागांचा प्रस्ताव दिला होता, त्यांनी तो कमी करून पाठवण्यास सांगितलं तेव्हा तो 74 जागांवर आला, परंतु त्यानंतर त्यांच्याकडून कुठलाच प्रतिसाद मिळाला नाही असं जलील यांनी सांगितलं। ब्युरो रिपोर्ट, तिचा जागर न्यूज।